नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी। कार्तिकी एकादशीपासून म्हणजेच देवउठणी एकादशीपासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते। कार्तिकी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या पाच दिवसांमध्ये आपण तुळशीचं लग्न केव्हाही लावू शकतो। हे पाच दिवस खास तुळशीच्या लग्नासाठी असतात। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीचं लग्न कसं लावायचं, त्यासाठी तुळशीला साडी कशी नेसवायची आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न आपण कसं लावू शकतो याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। कार्तिकी एकादशीपासून चातुर्मासाची समाप्ती होते आणि या दिवशीच आपल्याला भगवान विष्णूंना जागं करायचं असतं, म्हणजेच ते घोरनिद्रेमध्ये गेलेले असतात चार महिन्यांसाठी, आणि तुळशी विवाहाच्या रूपाने आपल्याला त्यांना जागं करायचं असतं, कारण भगवान विष्णूंचा विवाह या दिवशी तुळशी मातेशी लावला जातो। मी तुम्हाला पूर्ण पूजेचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुळशीचा विवाह लावल्यानंतर आपण ती पूजा कशी उचलायची आणि केव्हा उचलायची। बघा, आपण इतर ज्या काही पूजा करतो, उदाहरणार्थ लक्ष्मीपूजन झालं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठून सूर्योदयाच्या अगोदर त्याची उत्तर पूजा करायची असते। उत्तर पूजेचा थोडक्यात अर्थ होतो पूजेचं विसर्जन करणं। पण विवाहाच्या कोणत्याही पूजाविधीमध्ये आपल्याला विसर्जन करावं लागत नाही। आपण आपल्या लग्नकार्यांमध्ये सुद्धा बघतो तर तिथे काही त्या पूजेचं विसर्जन केलं जात नाही, म्हणजेच तुळशीचं लग्न जरी आपण लावलं तरी त्या पूजेचं विसर्जन वगैरे आपल्याला काही करायचं नाही आहे। तर ती पूजा कधी उचलायची? लग्न लावल्यानंतर रात्री 12 वाजेच्या आत, म्हणजे आपण तुळशीचं लग्न संध्याकाळी लावणार आहोत तर 12 वाजेच्या आत, म्हणजे रात्री 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला ती पूजा उचलून घ्यायची आहे। म्हणजेच काय, कलशामधलं जे पाणी आहे ते आपण तुळशीच्या रोपाला परत ओतू शकतो। नारळ जे आहे ते आपण तुळशी मातेला आणि भगवान विष्णूंना फोडून त्याचा प्रसाद खाऊ शकतो। बाकी जे साहित्य असतं, उदाहरणार्थ फळं असतील किंवा जे काही नैवेद्य आपण ठेवले असतील, तर ते सुद्धा आपल्याला खाण्यासाठी वापरता येतील। आपण तुळशी मातेला जी ज्वेलरी म्हणजे दागिने घातलेले असतात ते आपण कोणाला देऊ शकतो? तर तुळशी मातेच्या लग्नापासून आपले जे लग्नकार्य असतात किंवा लग्नांना सुरुवात होते, विवाहांना सुरुवात होते, तर ज्यांचं लग्न जमलेलं आहे किंवा ज्या मुली लग्नाच्या वयात आलेल्या आहेत किंवा ज्यांच्यासाठी वर शोधणं चालू आहे अशा मुलींना तुम्ही ते दागिने देऊ शकतात। म्हणजे विवाहयोग्य ज्या मुली असतात त्यांना ते दागिने तुम्ही देऊ शकतात। आणि हे शक्य झालं नाही तर तुम्ही स्वतःसुद्धा घरातल्या गृहिणींनी ते दागिने वापरले तरी चालतील। साडी, चोळी किंवा पीस वगैरे आपण काही ठेवला असेल तर तोसुद्धा तुम्हाला स्वतःला वापरता येईल, किंवा मग एखाद्या गरजू महिलेला तुम्ही तो दान करू शकता। तुळशी विवाहाची साडी तुम्हाला जर स्वतः नेसायची नसेल किंवा कोणाला द्यायची नसेल तर ती तुम्ही तशीच जपून ठेवा, पुढच्या वर्षी परत तुळशी मातेला नेसवण्यासाठी तुम्ही तीच साडी वापरू शकता। असं काही नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्ट खर्च करून किंवा मग प्रत्येक गोष्टीला तुम्हाला खर्चिक रूपामध्ये पडायचं आहे, असं काही नाही। तर ती साडी तुम्ही पुढच्या वर्षी परत वापरू शकता। बाकी ज्या खाण्यायोग्य गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये किंवा तुम्हाला खाण्यासाठी त्या वापरता येतील। नारळाचा प्रसाद करून खाऊ शकता, हे मी तुम्हाला सांगितलं। फळंसुद्धा तुम्ही खाऊ शकता। बाळकृष्णाची मूर्ती किंवा विष्णूंचा जर फोटो तुम्ही ठेवला असेल किंवा विठ्ठलाचा फोटो ठेवला असेल, मूर्ती ठेवली असेल, तर ती तुम्ही पहिली जिथे ठेवत असाल तिथे ठेवून देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी उचलून घेता येईल। लक्षात ठेवा, विवाहाच्या कोणत्याही कार्यामध्ये उत्तर पूजा केली जात नाही। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आणि आवडलासुद्धा असेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।